तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोरकरिता था, टेंथ मॅथमॅटिक्स फर्स्ट म्हणजेच तुमचा गणित एकचा जो अल्जेब्राचा पेपर आहे खूपच व्हायरल होत आहे हा पेपर बोर्ड पेपर पॅटर्न टू थाउजंड ट्वेंटी फोर था, अनुसार घेण्यात आलेला आहे आणि सोबतच हाच पेपर बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर करिता मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे बघा सर्वात अगोदर तुम्हाला फर्स्ट पेज कशाप्रकारे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्शन म्हणजे हे खूप आहे बघा एक मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन खूपच महत्त्वाचे आहे ते सर्वात अगोदर सांगतो बघा इन केस ऑफ एमसीक्यू क्वेश्चन नंबर फर्स्ट ए जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असतो त्या त्यामध्ये तुम्ही जर uh, 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 एम uh, सी क्यू टाईपमध्ये क्वेश्चन फर्स्ट तुमचं एम सी क्यू सी असेल तुम्ही जर पहिले सी लिहिला आणि नंतर खोडून तुम्ही जर डी केला तर हे तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही तुम्हाला मार्क्स मिळणार नाही हे जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे ते तुमच्या ध्यानात असू द्या ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत सोबतच तुम्हाला याचा डी पीडीएफ सोबतच याचा क्वेश्चन पेपर पीडीएफ प्रोवाई करण्यात येणार आहे तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर पूर्ण पेपर तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे सोबतच बघा मी तुम्हाला इंग्लिशमध्ये जे इन्स्ट्रक्शन सांगितली तेच मराठीमध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून देण्यात आलेले आहे सोबत बघा प्रश्न क्रमांक तुमचा जो पहिला आहे क्यूचा त्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा खूप सारे विद्यार्थी मिस्टेक करणार आहे मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला आता सांगतो बघा प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक एक एमध्ये मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जाईल म्हणजे बघा काय नाही सिम्पल बघा तुम्ही जर याचा अन्सर फॉर एक्झाम्पल याचा ॲन्सर ए आहे आणि तुम्ही सर्वात अगोदर हो बी टिक मार्क केला आणि नंतर खोडून तुम्हाला माहीत पडले की ऑप्शन ए इज अ ठीक आहे मग तुम्ही ऑप्शन ए लिहिलं तर तुम्हाला याचे मार्क्स देण्यात येत नाही जर तुम्ही खाडाडोळ केली एम क्यू या क्वेश्चनमध्ये अन्सर लिहि त्यांना तुम्हाला मार्क्स देण्यात येत नाही चला पूर्ण क्वेश्चन पेपर तुमच्याकरता मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे बोर्ड लेवलचे क्वेश्चन घेतलेले आहे आणि हा पेपर तुम्हाला बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोरकरता मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे सोबतच बघा तुम्हाला शीट सुद्धा प्रोवाईड करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला जर कोणतं क्वेश्चन नाही जमत असेल तर तुम्ही इझिली अन्सरशीट पाहाल आणि जे ॲन्सर तुम्हाला येथे दिलेले आहे ते आन्सर तुम्ही एक वेळेस पाहून त्याचा पॅटर्न समजून घेसाल कारण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आणि यामधील मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट टिकमार्क करून देणार आहे ते तर तुम्हाला क्वेश्चन आताच करून घ्यायचे आहे ठीक आहे चला पेपरला स्टार्ट करूया त्या अगोदर चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं तर बघा पेपरला स्टार्ट करूया प्रश्न क्रमांक फर्स्ट तुम्हाला बघा चार एम सी क्यू दिलेले असतात ठीक आहे आणि सर्वात अगोदर आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन टिकमा करून घेऊया सोबतच त्याचा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे बघा तुम्हाला इथे पाहायला मिळतं ए एक्स प्लस बी हाय इज गोल टू सी तुम्हाला जवळपास दोन एक सामायिक समीकरणं दिलेली सा, असतात आणि इथे दर्शवलेलं आहे की तुम्हाला हे येथे अट दिलेली आहे की ए एन इज नॉट इक्वल टू बी एम तर दिलेल्या समीकरणाला काय म्हणतात ठीक आहे तर हे समीकरण कोणतं राहाल तुम्हाला हे लिहावं लागतं तर बघा आपण याचे आन्सर पण पाहणार आहोत शीटमध्ये तुम्हाला ऍन्सर दिलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला इथे ॲन्सर पण प्रोव्हाइड केलेलं आहे पहिल्याचं ए दुसऱ्याचं सी आणि तिसऱ्याचं ए आणि नंतर सी तर बघा सिम्पल याचं जे ॲन्सर राहणार आहे ते ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दिस एम सी क्यू बघा एकच उकल असेल नंतर बघा तुम्हाला एक वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि एक मूळ दोन असेल तर यमची किंमत तुम्हाला कोणती आहे हे ठरवायचं आहे बघा सिम्पल तुमचं सी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे तर बघा तुम्हाला आन्सर शीटमध्ये पाहून घ्यायचं आहे आणि हे चारीचे चारी जे चारी एम सी क्यू एक वेळेस तुम्हाला पाहून घ्यायचं आहे खूप इम्पॉर्टंट आणि तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा पुढील उपप्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे बघा कोणतेही जवळपास तुम्हाला चार मार्क्स करता कोणतेही तुम्ही सिलेक्ट करून सॉल्व्ह केले चालतील बट इथे तुम्हाला ऑरमध्ये प्रश्न दिलेला नसतो की तुम्हाला ऑरमध्ये यामध्ये ऑप्शन नसतात हे पण एम सी क्यू टाईपच आहे तुम्हाला इथे चार जवळपास चार क्वेश्चन चार मार्क्स करता येतात तर यामध्ये ऑर नसतो नंतर तुमचा क्वेश्चन जो दुसरा आहे त्यामध्ये तुम्हाला जवळपास चार मार्क्स करता बघा येथे पण तुम्हाला जवळपास पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सॉल्व करण्या करता येतात आणि येथे तुम्हाला तीन क्वेश्चन मिळतात म्हणजे तुम्हाला पहिला क्वेश्चन ए आणि बी यामध्ये तुम्हाला ऑर ऑप्शन मिळणार नाही नंतर बघा पुढील उपप्रश्न यामध्ये बघा कशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन बनू शकतात बघा सिंपल आहे यामध्ये तुम्हाला रेशिय समीकरण दिलेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचं आहे आणि तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की हे रेषीय समीकरण आहे का तर या टाईप क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो हा क्वेश हा क्वेश्चन तुम्हाला पाहून जायचा आहे सोबतच बघा एक मुक्तोत्तरी प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोच ठीक आहे प्रिवियस इयर क्वेश्चन तुम्ही जर पाहिला असेल दोन हजार तेवीसचा त्यामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन आलेला आहे तर एक तुम्हाला मुक्तोत्तरी प्रश्न पाहायला मिळतो तर हा क्वेश्चन तुम्ही एक वेळेस पाहून दिसाल मोस्ट इम्पॉर्टंट आहे सोबतच बघा प प्रश्न क्रमांक चार ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पुढील प्रयोगापैकी कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता आहे बघा प्रश्न क्रमांक एक त्यामध्ये जो बी क्वेश्चन आहे तुमचा त्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन जो शक्यता किंवा तुम्हाला जो प्रोबॅबिलिटी आहे ठीक आहे या शक्यतेवर तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळतो आणि प्रश्न क्रमांक तुम्हाला जवळपास दोन नाही प्रश्न क्रमांक दोन बीमध्ये तुम्हाला एक असाच क्वेश्चन पाहायला मिळतो तर हे लक्षात असू द्या प्रोबॅबिलिटी म्हणजे तुमचे जे शक्यताचे क्वेश्चन आहेत ते मोस्टली तुम्हाला पाहायला मिळतात जवळपास दोन क्वेश्चन तुम्हाला येतातच तर बघा एक फासा टाकून एक मिळणे आणि एक नाणे फेकून छापा मिळणे तर बघा पुढील प्रयोगापैकी कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे हे तुम्हाला काढायचं आहे आणि बघा यामध्ये क्वेश्चन तुम्हाला एकतर फासा एकतर नानी हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे मोस्टली तुम्हाला एक तर फासा येणार आहे आणि एक तर नाणी यावरतीच क्वेश्चन येणार आहे तर मोस्टली तुम्ही हे जे जवळपास दोन उदाहरण हे करून जासाल आणि याचे पण आन्सर तुम्ही एक वेळेस पाहून घेसाल शीटमध्ये सिम्पल इझी तुम्ही काढू शकता आता बघा पासिंगवाले विद्यार्थी पासिंगवाले विद्यार्थी खूप सारे असतील कारण मॅथ खूप साऱ्या स्टुडंटना कठीण जातं खूपच हार्ड जातं आणि पासिंगची पण ओव्हरऑल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे गॅरंटी नसते तर त्यांना पासिंगच हवी फक्त बघा तुम्हाला पासिंग करता काय करायचं आहे बघा प्रश्न क्रमांक दोन एमध्ये तुम्हाला जवळपास दोन कृती सॉल्व्ह करायच्या आहे सर्वात अगोदर ते तिन्ही जे कृ कृती आहे तुम्ही लिहून हो ठेवायचे बघा यामध्ये तुम्हाला तीन कृती मिळतात तर तिन्ही तुम्ही ॲज इट इज लिहून काढा आता बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे सेम पॅटर्न राहतो बघा तुम्हाला जवळपास इथे बॉक्स दिलेले असतात तर दोन करता था था के लिए तुम्हाला इथे चार बॉक्स दिलेले आहेत चार बॉक्स तुम्ही फिलअप केले म्हणजे तुम्हाला जवळपास दोन मार्क्स मिळतात आणि एक बॉक्स करता एक करेक्ट ॲन्सर करता किंवा एक बॉक्समध्ये तुम्ही करेक्ट ॲन्सर लिसाल त्याला तुम्हाला अर्धा मार्क्स मिळतो हो। तर तुम्ही जर दोन बॉक्स जरी करेक्ट लिहून आला तर तुम्हाला एक मार्क्स मिळतो म्हणजे तुम्हाला हे पूर्ण जवळपास तीनही क्वेश्चन अटेम्प्ट करून यायचे आहे जर तुम्हाला म्हणजेच ॲन्सर तुम्हाला जर आले नाही किंवा तुम्ही ॲन्सर कसे पण मित्राला विचारून किंवा तुम्ही जर ओवरऑल येथे जर तुम्ही थोडं पण म्हणजे ध्यान दिलं तुम्ही इझिली काही ना काही यामध्ये क्वेश्चनचे ऍन्सर तुम्ही लिहून आला त्यापैकी दोन जर करेक्ट आले तर एक मार्क्स मिळतो आणि इझिली तुम्हाला तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचे आता बघा क्वेश्चन कसे येतात ठीक आहे बघा तुम्हाला दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय बरोबर चार या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील कृती तुम्हाला करायची आहे तर बघा एक्स वाय तुम्हाला इथे एक्सची किंमत दिलेली आहे आणि एक्स वाय झिरो आणि मायनस फोर दिसतो ची, आ, तर तुम्हाला वायची किंमत काढता येते सिम्पल तुम्हाला यावरून किंमत काढायची असते एक्सची किंमत ठेवायची तर वाय काढायचा वायची किंमत ठेवून तुम्हाला एक्स काढायचा सिम्पल तुम्हाला या टाईप क्वेश्चन पाहायला मिळणार आहे तर इतका इझी क्वेश्चन जर आला विद्यार्थी मित्रांनो तर दोन मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता आणि अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो हे लक्षात असू द्या ठीक आहे हा पेपर खूप इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण जे क्वेश्चन मी इम्पॉर्टंट ठिकमा करून देत आहे ते क्वेश्चन नक्की करून जा तुम्ही आउट ऑफ पेपर सॉल्व करू शकता विद्यार्थी मित्रांनो मी जवळपास तुम्हाला तीन ते चार पेपर देणार आहे पेपरच्या अगोदर ते जरी चार पेपर जरी करून गेला तर इझिली तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता जवळपास तुमचं जर स्टडी झालेलं असेल आणि तुम्ही ओवरऑल त्या पेपर जे आहे त्या पेपरमधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते जरी करून गेला तर इझिली तुमची प्रॅक्टिस होऊन इझिली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता आणि मी तुम्हाला एक पेपर दाखवणार आहे ज्याला चाळीस आऊट ऑफ चाळीस मार्क्स म्हणजे फोर्टी आउट ऑफ फोर्टी मॅथ वनमध्ये आणि मॅथ टूमध्ये दोघां दोन्ही पेपर मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात अगोदर मॅथ वनचा पेपर दाखवणार आहे त्या विद्यार्थ्याचा त्याच्यासाठी हस्ताक्षरमध्ये त्याने लिहिलेलं आहे आणि बोर्डने कशाप्रकारे त्याला मार्क्स दिलेला आहे ठीक आहे हा पण पेपर खूप लवकर येणार आहे तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून बेलायकन नक्की प्रेस करा ठीक आहे बघा या टाईपचा क्वेश्चन पण तुम्हाला बनतो वर्गसमीकरणाच्या विवेकाची किंवा विवेचकाची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा ठीक आहे आता विवेचकाची किंमत तुम्हाला काढायची आहे तुम्हाला एक येथे वर्ग समीकरण दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो तर सिम्पल बघा तुम्हाला शी तुलना करून तुम्हाला ए एक दिलेला आहे बी तुम्हाला काढायचं आणि सी सिम्पल आहे तुम्हाला बी लिहायचं आहे बघा यामध्ये तुम्ही इझिली लिहू शकता बी काय येणार आहे बघा तुम्हाला इथे समीकरण दिलेलं आहे त्यावरूनच तुम्हाला किमती ठरवायच्या असतात बघा ए तुमचा रहा, रहा, एक आहे नंतर बी तुमचा सात रहा, राहणार आहे आणि सी जी सी काय राहणार आहे सी बरोबर मायनस एक राहणार आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला एक इक्वेशन पण दिलेलं आहे नंतर त्याची किंमत तुम्हाला ठेवायची आहे बघा किती इझी आहे बी बीचा वर्ग मायनस फोर ए सी आ, आता बरोबर बघा तुम्हाला एचीच किंमत ठेवायची बीची किंमत काय आहे सात तर सातचा सा वर्ग आहे तुम्हाला सातचा सा वर्ग लिहायला लागेल मायनस फोर गुन्हेला एक गुन्हेला मायनस वन आ, आता आ, 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 मी इंग्लिशमध्ये म्हणतो मला म्हणजे सवय झालेली आहे इंग्लिशमध्ये मी ट्वेल्थ सायन्स केलेलं आहे त्यामुळे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मी असं म्हणजे कॅल्क्युलेशन किंवा असं वाचत असतो डोंट वरी मी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याची कोशिश करतो ठीक आहे बघा इथे तुम्हाला सातचा वर्ग लिहायचा आहे आणि सातचा वर्ग किती येणार आहे एकोणपन्नास जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर समजत नसेल तुम्ही मागून म्हणजेच एंडिंगपासून तुम्ही आ, स्टार्ट करू शकता म्हणजे बघा आता फोर्टी नाईन आहे इथं दिलेलं आणि प्लस आता हे तर या सर्व आ, या सर्वांचं कॅल्क्युलेशन हे येणार आहे बरोबर आहे आणि इथं फोर्टी नाईन दिलेलं आहे म्हणजे फोर्टी नाईन काय सातचा वर्ग तर हे सातचा वर्ग तुम्ही अशा प्रकारे सुद्धा जाऊ शकता मागून म्हणजेच म्हणजेच तुम्ही खालून व वरती पण जाऊ शकता आणि वरतून खाले पण येऊ शकता कारण तुम्हाला बॉक्स दिलेले असतात तर बघा तुम्ही काय करसाल बीची सात हे किंमत लिहिल सातचा सा वर्ग इथे लिहायचा आहे इथे एकोणपन्नास आला आता इत, हे तुम्ही याची मांडणी करून याचा आन्सर लिहाल आणि दोघांची बेरीज करून तुम्ही अँसर काढून टाकसाल तर सिम्पल तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व करण्याकरता येतं तर हे लक्षात असू द्या नंतर बघा एक तर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन पाहायला मिळतो मी मार्क्सचा पेपर घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी कालचा पेपर पाहिला नसेल ते पण पेपर पाहून घ्या ठीक आहे व्हिडिओ होताच तुम्हाला येथेच एक ऑप्शन मिळणार तुम्ही इथे टिक केलं त्यावरती क्लिक केलं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये चालले जाल ठीक आहे तो व्हिडिओ पाहून घ्याल कारण अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक बनतो बट मोस्टली तुम्हाला वरचे जे दोन क्वेश्चन आहे ते इझिली तुम्ही पाहून करू शकता बघा सिंपल तुम्ही पाहून सॉल्व करू शकता तर हे जो दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आणि पैकीच्यापैकी मार्क्स घ्यायचे आहे सर्वांना नंतर बघा येथे एक क्वेश्चन दिलेला आहे ठीक आहे थोडा इम्पॉर्टंट एक वेळेस पाहून दिसाल फक्त तुम्हाला एक वेळेस कॅल्क्युलेशन बघून जायचं आहे कारण बघा काय नाही चार बॉक्स तुम्हाला भरायचा आहे स्मिताने रुपये बारा हजार गुंतवून रुपये दहा द दर, दर्शनी किमतीचे शेअर्स रुपये दोन अधिक मूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी तुम्हाला पुढील कृती सॉल्व्ह करायची आहे आता बघा बाजारभाव तुम्हाला याचं फॉर्म्युला माहीत पाहिजे नंतर सिम्पल दर्शनी किंमत किती होती दहा रुपये नंतर तुम्ही फॉर्म्युला यूज केला त्यानुसार टाकलं तर ता तुम्हाला फायनली शेअर्सची संख्या काढता येते मी तुम्हाला एक वेळेस क्वेश्चन जे शीट शीटमध्ये जे ॲन्सर लिहिलेले आहे आणि कशाप्रकारे लिहिले आहे ते दाखवून देतो बघा सिम्पल जो प्रश्न क्रमांक दोन ए आहे त्यामध्ये बघा सिंपल तुम्हाला बॉक्स भरायचे असतात तुम्ही एक ने जर कॅल्क्युलेशन केली पेपरमध्येच ठीक आहे किंवा वर्क करण्याकरता तुम्हाला पेजेस मिळतात डोंट वरी बट तुम्ही इथेच वर्क केलं किंवा तुम्ही इथे व्यवस्थित ॲन्सर लिहून लिहून काढलं एवढं जरी अँसर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात बट त्या पेपरमध्ये जशा प्रकारे क्वेश्चनमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे ते पूर्ण प्रेझेंटेशन करायचं प्रकारे बॉक्स काढायचे आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचं असतं नंतर बघा हे पण व्यवस्थित सॉल्व केलेलं आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं याचं कॅल्क्युलेशन करा याचं कॅल्क्युलेशन चार आलं आणि नंतर फोर्टी नाईन प्लस फोर इज इक्वल टू फाय फिफ्टी थ्री तर त्रेपन्न याचा आन्सर आलेला आहे त्यानंतर बघा बाजार बाजारभाव हे तुम्ही फॉर्म्युला ध्यानात ठेवसाल बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत प्लस अधिक मूल्य तर बघा अधिक मूल्य तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की दोन आहे तर दहा अधिक दोन बरोबर बारा आणि बारा आणि तुम्हाला शेअरची संख्या काढायची म्हणजे एकूण गुंतवणूक केली होती बारा हजार हे पण तुम्हाला दिलेलं आहे आणि हे बारा तुम्ही काढलं जे बाजार भाव आहे तर बारा म्हणजे बारा हजार भागेला बारा म्हणजे एक हजार शेअर्स तुमचं येणार आहे तर अशा प्रकारे एवढं सिम्पल तुम्हाला कॅल्क्युलेशन यामध्ये दिलेलं आहे ॲन्सरशीटमध्ये तर तुम्ही अॅन्सर शीट नक्की म्हणजे पाहून घेसाल आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन ठीकमा करून देत आहे ते नक्की तुम्हाला करून जायच्या पेपरच्या अगोदरच नंतर बघा तर हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकशे एक टक्का तुम्हाला हा क्वेश्चन दिसणार आहे फक्त तुम्हाला व्हॅल्यू बदलून मिळणार आहे इथे चार तीन दोन आणि एक सिम्पल व्हॅल्यू तुम्हाला येतील एवढं एवढं इन रूट एवढं पण तुम्हाला कठीण पाहायला मिळणार आहे ते इझिली तुम्ही प्रॅक्टिस करून जा हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होणार आहे पुढील निश्चयकाची किंमत काढा जवळपास तुम्हाला दोन मार्क्स इझिली देऊन देतो हा क्वेश्चन ठीक आहे काय नाही सिम्पल जो दोन तीन स्टेपमध्ये आन्सर निघून जातं नंतर बघा तुम्हाला एक क्वेश्चन हा पण पाहून जायचा आहे बघा टी एन इज इक्वल टू पाच म्हणजे तुम्हाला एक येथे टी एन बरोबर पाच मायनस अकरा आहे नंतर डीची किंमत काढा किंवा तुम्हाला असं प्रकारे पाहायला मिळणार आहे क्वेश्चन डीची किंमत काढा किंवा तुम्हाला, तुम्हाला याच रिलेटेड क्वेश्चन पाहायला मिळतो बट मोस्टली तुम्हाला टी एन हा फॉर्म्युला विचारून तुम्हाला किमती काढायला लावतील तर हा क्वेश्चन तुम्ही नक्की अटेम्प्ट करून जसाल दोन मार्क्स इझिली तुम्हाला मिळून जातात त्यानंतर बघा एक शेअरचा बाजारभाव दोनशे आहे तो खरेदी करताना झिरो पॉईंट थ्री पर्सेंट दलाली दिली दिली तर या शेअरची खरेदी किंमत किती बघा खरेदी किंमत विक्री किंमत प्रतिशत नफा प्रतिशत तोटा तर हे तुम्ही नक्की करून जाल असा क्वेश्चन तुम्हाला पाहायलाच मिळतो दोन करता आणि वरती तुम्हाला जवळपास बॉक्समधला क्वेश्चन पण पाहायला मिळतो या टाईपमध्ये तर हे क्वेश्चन तुम्ही पाहून जाल विद्यार्थी मित्रांनो जवळपास मी तुम्हाला तीन ते चार पेपर देणार आहे ते जरी तुम्ही करून गेला तर इझिली तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता पेपरमध्ये हे लक्षात असू द्या आणि हे जवळपास तीन ते चार पेपर तुम्हाला करूनच जायचे आहे ठीक आहे कारण मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड लेव्हल क्वेश्चन पेपर सोबतच तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो ना ते खूप महत्त्वाचे आहे म्हणजे तुम्हाला तशा टाइपचे क्वेश्चन पाहायला मिळणाऱ्या पेपरमध्ये हे लक्षात असू द्या त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिलेला की मध्य काळा बघा कालच्या पेपरमध्ये पण तुम्हाला एक क्वेश्चन दिला मध्य काळा हा क्वेश्चन करून जा ठीक आहे आता खूप सारे युट्यूबर किंवा खूप सारे युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ते तुम्हाला प्रत्येक म्हणजे चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन काढून देत आहे मी तुम्हाला पूर्ण ओवरऑल ॲनालिसिस करून तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातात आणि पेपर तुम्ही प्रिव्हिअस इयर पेपर बघित बघितला त्यामध्ये बघा टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी टू जसशा प्रकारे पॅटर्न फॉ की फॉलो केला जातो आणि बोर्ड जशा प्रकारे क्वेश्चन विचारतो आता बघा मध्येचा क्वेश्चन तुम्हाला पाहायलाच मिळतो अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायलाच मिळतो सोबत बघा हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येतोच थोडं बदलून येणार आहे नंतर हा पण क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो सोबत बघा अशा प्रकारे बाजारभाव या टाईपमध्ये पण तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पाह पाहण्यात येतो बघा मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवून देतो हे तुम्हाला तुमचे फ्रीचे मार्क्स आणि जर तुम्ही आताच तुम्ही करून गेलात बघा हा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जसा तसा पाहायला मिळतो सोबत बघा या टाईपमध्ये क्वेश्चन येतो एक तुम्हाला समीकरण दिलेलं असते तुम्हाला किमती टाकायला लागतात नंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात यामध्ये बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो या टाईपमध्ये तर असे क्वेश्चन मी तुम्हाला टिकमा करून आहे जे तुम्हाला बोर्डमध्ये विचार फुल फुल गॅरंटी आहे फुल शक्यता म्हणून तुम्ही ते क्वेश्चन नक्की करून जाल तर बघा ज्यांना समजलं त्यांचा फायदा होणार आहे ज्यांनी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा पेपर बघून गेलात आणि पेपरमध्ये तर असेच क्वेश्चन येत आहे सर पण असेच क्वेश्चन सांगत आहे आणि असेच क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळतात तर फायनली तुम्ही जर पेपर करून गेलात तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे म्हणून म्हणतो ज्यांना हे कडली गोष्ट त्यांनाच याचा फायदा पुरेपूर मिळणार आहे नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याला राहू द्या तुम्ही कारण एवढा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नाही विचारत बोर्ड नंतर बघा एका फाशाची सहा पृष्ठे पुढील प्रमाणे आहेत बघा ए बी सी डी आणि ई आणि ओ ठीक आहे तर सिम्पल तुम्हाला सहा पृष्ठे दिलेली आहेत आता काय म्हणतो बघा हा फासा एकदा टाकला असता किंवा तुम्हाला पेपरमध्ये एकदा टाकला असता पेपरमध्ये तुम्हाला दोनदा टाकला असता तीनदा टाकला असता बट सिम्पलच क्वेश्चन विचारलं जातं बघा हा फासा एकदा टाकला असता घटना यम ही वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील सोर येण्याची आहे तुम्हाला व्यंजन येतील बघा यम या घटनेची संभावता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा तर सिंपल तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन पाहायला मिळतो बघा यस तुम्ही लिहू शकता एवढं आहे म्हणून जवळपास सहा पृष्ठची तुम्हाला ए बी सी डी या टाईपमध्ये दाखवायचं आहे आता एन एस म्हणजे किती यम एन एम म्हणजे किती आणि तुम्ही यम कसं काढणार बघा या टाईपमध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतं मी तुम्हाला वेळेस आन्सर पण दाखवून देतो काही नाही सिंपल तुम्हाला व्हॅल्युएशन असंच करावं लागतं आणि अशाच प्रकारे तुम्हाला दाखवावं लागतं सोबत तुम्हाला जे बॉक्स दिलेले आहेत ते बॉक्स पण तुम्हाला तसेच काढावे लागतात बघा सिंपल तुम्हाला यस बरोबर डी हे किती आहे सहा तर एन एस ची किंमत काय येणार आहे सिंपल तुम्हाला हे सहा लिहायचं आहे सहा या बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं बघा सहा लिहिलं नंतर बघा तुम्हाला या टाईपमध्ये मांडणी करून याचं पण अॅन्सर तुम्हाला काढायला लागतं नंतर भागाकार करून सिम्पल तुम्हाला वन बाय टू हे तुमचा ऍन्सर येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला याची मांडणी करावी लागते ॲज डिस्ट तुम्हाला मांडणी करून क्वेश्चनचा अन्सर लिहायला लागतो बघा प्रत्येक बॉक्सला मार्क्स असतो तुम्हाला जर सहा एवढं जरी लिहिता आलं तर तुम्ही अर्धा मार्क्स घेसाल ठीक आहे आणि फायनल जर तुमची काउंटिंग जर एकोणतीस भरत आहे ठीक आहे तर तुम्हाला एकोणतीस हाफ भरत आहे तुम्हाला तीसमध्ये ते कन्वर्ट केले जाते तर अशा प्रकारे होतं म्हणून तुमचा अर्धा अर्धा मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे नंतर बघा तुमचं तुमचा जो क्वेश्चन आहे अशाच प्रकारे बनणार आहे अशाच प्रकारे तुमचा पॅटर्न फॉलो होतो त्यामुळे हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं क्वेश्चन पुढीलपैकी कोणतेही दोनच उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात जवळपास तुम्हाला इथे चार क्वेश्चन दिलेले असतात आणि तीन मार्क्स करता एक ठीक आहे तो दोनच उपप्रश्न सोडवायचा आहे यामध्ये तुम्ही मध्य आणि मध्य हे दोन क्वेश्चन करूनच जासाल बघा हा क्वेश्चन मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे काही नाही सिम्पल तुम्हाला मध्य काढा म्हणून दिलेलं आहे आणि कर आणि वाहन संख्या दिलेली आहे आता यामध्ये तुम्हाला जर जमा कर दिलेला आहे वाहन संख्या येथे तुम्हाला दुसरी झाडांची संख्या असं काही जरी दिलं तुम्ही क तुम्हाला जो आहे तो मध्य तुम्हाला काढता यायला हवा तर हा क्वेश्चन तुमच्याकरता मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे हा क्वेश्चन नक्की करून जाल त्यानंतर बघा या टाईपमध्ये क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळ मिळणार आहे संभाव्यता ठीक आहे संभाव्यताचे क्वेश्चन तुम्हाला एक सॉरी दोन मार्क्स तीन मार्क्स आणि जवळपास तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन प्रत्येक सेक्शनमध्ये पाहायला मिळतो तर लक्षात असू द्या बघा प्रत्येक कार्डवर एक एक या प्रमाणे झिरो ते पाच या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्ड खोक्यात ठेवली तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता तुम्हाला काढायची आहे आणि सांगितलेलं आहे की काढलेल्या कार्डवरील संख्या ही नैसर्गिक असणे तर नैसर्गिक का काढलेल्या कार्डवाली संख्या एकपेक्षा लहान असणे तर काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे तर सिम्पल बघा तुम्हाला या टाईपमध्ये अॅन्सर लिहायची असतात आणि काय नाही सब क्वेश्चन दिलेले आहे आणि सब क्वेश्चनची तुम्हाला आन्सर बी त्याच रीतीने लिहावं लागतात जास्त तुम्हाला काही यामध्ये कॅल्क्युलेशन करायची जरूरत नाही फक्त तुम्हाला तेवढं लिहावं लागतं घटना काय राहणार आहे बघा सिम्पल या टाईपमध्ये त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे बघा घटना एक आहे कार्डवरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे आता नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहे तुम्हाला दिलेली आहे की झिरो ते पाच दिलेलं आहे तुम्हाला मे बी तर बघा एक दोन तीन चार पाच हे काय राहणार आहे नैसर्गिक संख्या म्हणून काय राहणार आहे तुमचं याने बरोबर पाच नंतर बघा याच टाईपमध्ये सूत्र किंवा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला पी ए इज इक्वल टू पाच बाय सहा हे आन्सर तुम्हाला काढता येतं तर हे झाली घटना ए तशीच घटना बी आणि घटना सी असेच तुम्हाला दाखवायची आहे आणि फायनली उत्तरमध्ये तुम्ही या टाईपमध्ये पाहू शकता जे तुमचं एक दोन तीन सब क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला दिले आहेत तर हे लक्षात असू द्या आणि हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे काही नाही तुम्हाला तीन मोस्टली लहान लहान क्वेश्चन म्हणजे सब क्वेश्चन विचारण्यात येतात आणि त्याचा आन्सर तुम्हाला लिहा लागतं तर अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो तर हा क्वेश्चन तुम्हाला करून घ्यायचा आहे बघा सिम्पल क्वेश्चन आहे हे दोन्ही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी कोणतेही दोनच उपप्रश्न सोडवायचे आहे आणि जवळपास बघा यामधला पण तुम्हाला हा जो बहुभुज काळा हा क्वेश्चन करून घ्यायचा आहे हा क्वेश्चन पाहून जसाल आणि सोबतच बघा अशा प्रकारे तुम्हाला अंकणची श्रेणी येऊ शकतं सर्व पदांची बिरीज तुम्हाला एवढी दिलेली आहे तर एक्सची किंमत काढा हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पेपरमधील तर हा नक्की करून जसाल दुसरा आणि तिसरा क्वेश्चन हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला करून जायचे आहे ठीक आहे आणि मोस्टली तुम्हाला खरेदी विक्री याची किंमत काढा हे पण येतं ठीक आहे दोन मार्क्स करता येऊ तीन आणि चार तुम्हाला खरेदी विक्री किंवा नफा तोटा हे तुम्हाला वेळेस पाहून घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनतोस नंतर बघा पुढील कोणती एक उपप्रश्न सोडवा आता बघा तुम्हाला जवळपास येतं दोन दिलेले आहे आणि दोनपैकी एकच सॉल्व्ह करायचं असते जवळपास तीन मार्क्स करता यामध्ये मोस्टली तुम्हाला आलं तर एक सामायिक समीकरण सोडवा असं येतं किंवा तुम्हाला सोपी एक क्वेश्चन मिळतो या टाईपमध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतोस तर बघा येथे तुम्हाला पुढील माहिती हे वृत्तालेखाद्वारे दर्शवा आणि म्हणजेच मार्क्सचा पेपर जो मी काल घेतले त्या पेपरमध्ये तुम्हाला यामध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन दिला होता मी पाय चार्टचा ठीक आहे अशा प्रकारे एक चार्ट दिला होता तुम्हाला आणि चार्टमध्ये काही इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला हे जे वृत्तालेख आहे अशाच प्रकारे एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता तर प्रश्न क्रमांक पाचमध्ये एक क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे येतो तीन मार्क्स करता हे लक्षात असू द्या हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आणि हा क्वेश्चन तुम्हाला करून घ्यायचा आहे बघा पूर्ण क्वेश्चन पेपरमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहून घेतलेले आहे जे तुम्हाला बोर्ड मध्ये पाहायला मिळू शकतात आणि मोस्टली तुम्हाला अशाच पॅटर्ननुसार क्वेश्चन येतात तर काही घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो जवळपास हा पेपर तुम्ही पाहून गेला तर पासिंग तर तुमची इझिली निघून जाणार आहे ठीक आहे बट ॲज इट इज पेपर येणार नाही बघा तुम्हाला इथे ओवरऑल काही ना काही मतलब जे तुम्हाला संख्या आहे ती संख्या बदलून येतील एवढं लक्षात लक्षात द्या बघा इथे तुम्हाला अस्सी दिलेलं आहे पेपरमध्ये तुम्हाला नव्व दिलं राहील असं लक्षात द्या आणि तुम्हाला पॅटर्न फॉलो करायचा आणि क्वेश्चनची जे ॲन्सर मेथड आहे ते अन्सर मेथड पाहून घेतात आणि अशा प्रकारचे क्वेश्चन जर करून गेलात तर इझिली तुम्हाला मार्क्स मिळू शकतात ठीक आहे तर लक्षात द्या आणि हा पूर्ण पेपर सोबतच अन्सर शीट तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि प्रत्येक इम्पॉर्टंट क्वेश्चनचा आन्सर बघून घेसाल तर बघा हे क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट तुम्हाला कशी डाउनलोड करायची आहे काय नाही सिम्पल तुम्हाला झी न्यूज ट्वेंटी फोर एज डॉट कॉम गुगलवरती सर्च करायचा आहे जी न्यूज ट्वेंटी फोर एच डॉट कॉम ठीक आहे आणि तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड आहे इन्स्टंटली इथून तुम्ही डाउनलोड करू शकता नाहीतर एक ते दोन तासामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप अँड टेलिग्राम ग्रुपवरती हा पीडीएफ मिळणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप अँड टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ग्रुप तुम्ही जॉईन करून घेताल कारण दावीचे सर्व विद्यार्थी तिथे प्रेजेंट आहे तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजेच पुढचा पेपर येतात तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे मेक शुअर सबस्क्राईब नाव अँड यू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम